सामान्य माणसाला न्याय मिळणे ही वाटती तितकी सोपी गोष्ट नाही. त्यातच गरिबी आणि अपंगत्व असेल तर विषय आणखीनच अवघड होतो. सचिन व उज्ज्वला पोटे म्हणजेच सामान्य राहतेकर कुटुंब गेल्या अनेक दिवसापासून राहता नगरपालिकेत चक्रा मारणारे, विनंती अर्ज करणारे, अधिकारी मुख्याधिकारी यांना अन्याय दूर करा अशी कळकळीची विनंती करणारे, पुढारी सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या प्रश्नावर थकले आणि थांबले. शेवटी पोटे कुटुंबाने गॉडफादर मीडियाकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड सर, कार्यकारी संपादक राजेंद्र सोमवंशी, पत्रकार अजय जाधव यांनी दुसऱ्याच दिवशी उपोषण स्थळ गाठलं. ते म्हणजे राहता नगर परिषदेचं कार्य. मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सर्व अधिकाऱ्यांसह पोटेंची भेट घेतली. निर्भीड व सत्यवादी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर जयंत गायकवाड व मुख्याधिकारी आहेर यांच्यात चांगली चकमक झाली. परंतु मुंबई दिल्ली हैदराबाद मध्ये पत्रकारितेचा झेंडा रोवून शेकडो पत्रकार घडविणाऱ्या डॉक्टर जयंत सरांनी आहेरांना चांगलेच फैलावर धरीत पळताभोई थोडी केली. नगरपालिकेच्या गलथान भ्रष्ट कारभाराचा पोथळाच जयंत सरांनी बाहेर काढला. शेवटी अंध सचिन पोटे कुटुंबाच्या सर्व मागण्या पूर्ण करणारे लेखी पत्रच मुख्याधिकारी आहेरांना देण्यास भाग पाडले आणि सचिनला न्याय मिळवून देत कामही मार्गी लावले. सचिन व उज्ज्वला यांनी गॉडफादरच्या पत्रकारितेचे कौतुक करीत ऋण व्यक्त केले. या अशाच सनसनीत बातम्यांमुळे एकाच महिन्यात 46,000 अधिक जनतेने आपल्या लोकप्रिय गॉडफादरला एक नंबरवर नेऊन ठेवलंय. कारण निर्भीड व दर्जेदार पत्रकारिता. जनतेचे प्रश्न सोडविणारी पत्रकारिता म्हणजेच गॉडफादर. होय, आम्ही म्हणजेच पत्रकारिता परमोधर्म. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, गॉडफादर. 5 तारीख निघून गेली, डिसेंबर 5 सप्टेंबर रोजीचा अर्ज आहे साहेब माझा. आणि त्यानंतर त्यांना मी वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला भेटण्यासाठी 4 वेळेस आलो साहेब, तर तुमची मला 3 वेळेला काही भेट मिळाली नाही. म्हणजे तुम्ही नव्हते इथं ऑफिसला, काही कारणास्तव गावाकडे होते तुम्ही. त्यानंतर ज्या दिवशी तुमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला मीटिंग होती त्या दिवशी वरती येऊन बसलो कॅबिनला. बाळासाहेब शिंदे म्हणून आणि जय विठ्ठल तांबे म्हणून आहेत, यांनी मला सांगितलं साहेब की साहेबांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर मीटिंग चालू आहे, 2-2.5 तास ही मीटिंग चालणार आहे. तुला काही त्यांची वेळ मिळणं अशक्य, तू इथं बसून काही तुझा वेळ घालू नको. त्यानंतर मी 21 तारखेला काय तर सचिन अरविंद पोटे यांनी समस्या मांडलेल्या आहेत. आपल्या बरोबर मुख्याधिकारी तुषार आहेर आहेत. त्यांनी मला सांगितलं की ड्रामा करू नका. तर मी तुम्हाला सांगतो तुषार आहेर साहेब, हा ड्रामा नाही. लोकांची समस्या तुम्ही सोडवली पाहिजे. तुम्हाला ही केबिन, हे ऑफिस शासनाने लोक भरतात त्या करातून दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला ड्रामा म्हणू शकत नाही. तुम्ही हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, यासाठी की जनतेच्या हितासाठी तुम्ही कामकाज पाहिलं पाहिजे. तुम्ही याला ड्रामा म्हणू शकत नाही. तुम्ही थांबा ना, तुम्ही बोलत का नाही आमच्याशी. जर सचिन पोटेंच्या घरामध्ये नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे पाणी गेलेलं आहे, तिथल्या ओढ्या नाल्यांवरती अतिक्रमण झालेले आहेत, नैसर्गिक आपत्तीच्या काळात कात नाल्यावरचे असतील, गावातले जे ओढे असतील त्याच्या ते बुजवल्यामुळं, त्याच्यावरती अतिक्रमण झाल्यामुळं ते पाणी सचिन पोटेंच्या घरात गेलेलं आहे. मग ह्या पाण्याची जबाबदारी नगरपालिकेची नाही का? जरी ते खाजगी जागेत म्हणत असले तरी त्यांच्या खाजगी जागेची, संपत्तीची, तिथल्या जमिनीची नासधूस नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळं झालेली आहे, हा मुद्दा या ठिकाणी विसरता येणार नाही. नमस्कार, मी सचिन अरविंद पोटे, मुक्काम पोस्ट, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर वरील या ठिकाणी रहिवासी असून की सदर माझ्या 5 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आज गॉडफादर मीडियाच्या वतीने ज्या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली त्या गॉडफादर मीडियाचे प्राध्यापक जयंतजी गायकवाड साहेब व त्यांचे सहकारी अजयजी जाधव साहेब व तसेच त्यांचे कार्यकारी संपादक राजेंद्रजी सोमवंशी साहेब यांच्या वतीने ज्या प्रश्नाला माझ्या वाचा फोडण्यात आली व त्या प्रश्नाला आज वाचा फोडून माझं ते यशस्वीपणे पूर्ण आंदोलन पार पाडण्यासाठी त्यांनी जी मला अनमोल सहकार्य जे केलेलं आहे निस्वार्थपणाने ते माझ्याकडे आले व त्यांनी मला त्या मदत केलेली आहे. त्या मदतीचा मी ऋणी तर राहीलच, पण त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. व आज ज्या ठिकाणी मी बऱ्याचशा ठिकाणी हिंडलो त्यानंतर जसं की ज्या महिन्यामध्ये मुस्तक भाई असतील सामाजिक कार्यकर्ते व नवनाथ सदाफळ जे आहेत
यांच्या मार्गदर्शनाने व रामभाऊ सदापळ यांच्या मार्गदर्शनाने जे मला मदत मिळाली व गॉडफादर मीडियाचा तर मी आभारीच आहे, कारण का माझ्या पूर्ण प्रश्नाला गॉडफादर मीडियाच्या वतीने आज 100% प्रतिसाद देऊन माझ्या प्रश्नाला वाचा फोडून जे माझा आज प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा ऋण व्यक्त करतो, धन्यवाद। मी उज्ज्वला सचिन पोटे, आमचा आजपर्यंतचा जो प्रश्न होता बऱ्याच जणांना मांडला, पण काल गॉड मीडियाचे जे गॉडफादरचे आहेत ना ते स्वतःहून आले, आमचा प्रश्न त्यांनी माहिती करून घेतला आणि ते म्हणे मी तुम्हाला बरेच मदत करीन, फक्त ते बोलून गेले, पण आम्हाला असं वाटलं की फक्त बोलतात, पण त्यांनी ते बोलले, ते करून दाखवलं आणि त्याबद्दल मी त्यांची सतत आभारी आहे।